मुलांनो, या तक्त्यात आपल्याला वेगवेगळे प्राणी दिसतात. यात जंगली प्राणी आहे आणि पाळीव प्राणी आहे. वाघ, सिंह, हत्ती हे जंगली प्राणी आणि गाय, मांजर व कुत्रा हे पाळीव प्राणी आहे. पण मुलांनो, आणि खूपसे असे प्राणी आहे ज्या प्राण्यांचे कान आम्हाला दिसतात आणि थोड्या प्राण्यांचे कान असतात पण ती आपल्याला दिसत नाही. तसेच थोडे असे प्राणी आहे जे पिल्लांना जन्म देतात आणि थोडे असेही आहेत जे अंडी घालतात. थोड्या प्राण्यांच्या कातडीवर केस असतात आणि थोड्या प्राण्यांच्या कातडीवर केस दिसत नाही. तर मुलांनो, आज आपण कानातल्या कानात हा धडा शिकूया. मुलांनो, खूपसे असे प्राणी आहे ज्यांचे कान आपल्याला दिसतात. चला तर अशा या प्राण्यांना आपण बघूया. हरण, वाघ, डुकर, कुत्रा, मांजर. मुलांनो, आणखी खूपसे असे प्राणी आहेत ज्यांचे कान असतात पण ते कान आपल्याला दिसत नाही. जसे बेडूक, साप, साप, मासा, मुंगी, पाल, कावळा. मुलांनो, खूपसे प्राणी असेही आहे जे पिल्लांना जन्म देतात. जसे कोल्हा, कुत्रा, मांजर, डुक्कर, उंट. मुलांनो, आता आपण अंडी देणारे प्राणी बघूया. बेडूक, साप, कोंबडी, कबूतर, मोर. खूपशा प्राण्यांच्या अंगावर आपल्याला केस दिसतात. जसे कुत्रा, मांजर, सिंह, घोडा. मुलांनो, थोड्या प्राण्याच्या अंगावर व कातडीवर केस नसतात. हत्ती, पेंग्विन, मगर व सुसर, साप.